चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप व कसबा विधानसभेचे आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले. लगेचच महाराष्ट्रातील दोन रिक्त जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची तारीख निश्चित झाली. भाजपकडून दोन्ही जागा बिनविरोध करण्याची मागणी महाविकास आघाडीकडे सातत्याने केली जात आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडी या दोन्ही जागेवर बिनविरोध निवडणुका होऊ देणार नाही असं चित्र दिसतंय. महाविकास आघाडी दोन्ही जागा लढवणार हे जवळपास निश्चित झालंय. पण सध्या महाविकास आघाडीत पोटनिवडणुकीच्या जागेवरून जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे आणि त्याला कारण आहे संजय राऊत यांनी केले एक सूचक विधान. ते म्हणजे चिंचवड विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लढेल तर कसबा विधानसभा जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने लढावी असे विधान खासदार संजय राऊत यांनी केलंय. काय म्हणालेत संजय राऊत पाहुयात. दोन पोटनिवडणुका आहेत महाराष्ट्रात आणि दोन्ही ठिकाणी विद्यमान आमदारांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि तिथे या पोटनिवडणुका होत आहेत. शिवसेनेचा आग्रह आहे की चिंचवडची पोटनिवडणूक आम्ही लढावी आणि चिंचवडमधल्या मतदारांचा पण तो हट्ट आहे. ही निवडणूक आम्ही लढावी. काल रात्री विरोधी पक्षनेते अजितदादा पवार, त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, सुनील तटकरेजी हे मातोश्रीवरती आले होते. चर्चा झाली आणि त्यावेळीसुद्धा आम्ही आमची भूमिका मांडली की कसबा मतदारसंघामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने काय करायचं आहे, कसं लढायचं आहे ते आपण ठरवू. पण चिंचवडची पोटनिवडणूक, चिंचवडची जागा ही शिवसेनेकडे असावी आणि मागच्या निवडणुकीसुद्धा राहुल कलाटे हे शिवसेनेचे महत्त्वाचे पदाधिकारी, विद्यमान शिवसेनेचे गटनेते महानगरपालिकेतले हे निवडणूक लढले होते अपक्ष म्हणून आणि त्यांनी फार चांगली झुंज दिली, लाखाच्यावर मतं घेतली आणि ह्यावेळीसुद्धा ही जागा आम्ही जिंकू. राष्ट्रवादी या जागेवर क्लेम करतोय. महाविकास आघाडी आहे, चर्चेतून प्रश्न सुटणार. आम्ही क्लेम करतो अनेकदा अनेक जागांवर. अजितदादांचाही काही म्हणणं होतं आम्ही ऐकून घेतलं, पण चिंचवडची जागा शिवसेनेकडे असावी आणि लढावी हे आमचं मत आहे.